पालघर लोकसभा से इस वक्त एक बड़ी खबर आ रही है। आपको बता दें, बहुजन विकास अघाड़ी के उम्मीदवार के रूप में बोईसर विधायक राजेश पाटिल के नाम पर मुहर लगी है। यह फैसला गुरुवार देर रात पार्टी की बैठक में लिया गया। हालांकि इससे पहले कि पार्टी अध्यक्ष हितेंद्र ठाकुर उनकी उम्मीदवारी की आधिकारिक घोषणा करते, विधायक राजेश पाटिल आज पालघर कलेक्ट्रेट गए और अपनी उम्मीदवारी दाखिल की। इस मौके पर उनके साथ बहुजन विकास अघाड़ी के आजू पाटिल, पूर्व मंत्री मनीषा नीमकर और थाने जिला सहकारी बैंक के राजन पाटिल और अन्य अधिकारी मौजूद थे। इस वक्त एक बड़ी खबर आपको बता रहे, लंबे समय से लोगों को इंतजार था कि क्या बहुजन विकास अघाड़ी अपना उम्मीदवार उतारेगी या नहीं, बहुजन विकास अघाड़ी पालघर लोकसभा चुनाव लड़ेगी या नहीं। इस वक्त एक बड़ी खबर आ रही है, बहुजन विकास अघाड़ी ने उम्मीदवार के रूप में बोईसर विधायक राजेश पाटिल के नाम पर मुहर लगा दी है। अत्यंत साध्या पद्धतीने दाखल केलेला काय सांगाल उमेदवारी? आमचे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमचे सगळे वरिष्ठ कार्यकर्ते यांनी आजच्या दिवसात एक चांगला मुहूर्त साधून, योग साधून आज उमेदवार अर्ज भरणं आवश्यक आहे म्हणून आम्ही तो भरलेला आहे। आणि उमेदवार अर्ज भरत असताना उमेदवार म्हणून जो निश्चित होणार आहे त्याला अजून वेळ आहे, आणि त्याप्रमाणे जे वरिष्ठ नेते आमचे लाभ आहेत त्या सगळ्यांनी मिळून एक उमेदवार निश्चित स्वरूपात पुढे दिला जाईल। सर, कोणत्या मुद्द्यावर आपण बहुजन विकास आघाडी म्हणून ही लोकसभेची निवडणूक लढवणार आहात काय सांगा? बहुजन विकास आघाडीचा मूळ अजेंडाच तो म्हणजे विकास। आज आम्ही गेले 30 वर्ष लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही विकासाचाच अजेंडा पकडलेला आहे। त्याच्यामुळे जो विकास आम्ही कोसई विरार शहर महानगरपालिका वसे तालुका किंवा जो काही तिकडे तिकडे आमच्या संस्था आहेत त्या ठिकाणी आम्ही करण्याचे प्रयत्न केलेले आहेत, प्लस जिथे आम्ही नाही तिकडच्या लोकांना सुद्धा आम्ही देण्याचा खूप प्रयत्न करतोय। आमचे माजी खासदार बलराम जाधव असताना खासदार त्यांनी एक आपली रेल्वे डहाणूपर्यंत नेली जी कोणालाच शक्य करता आली नाही। त्याचप्रमाणे वसईला जो निघणारा गॅस आहे तो गॅस गुजरातला जायचा, परंतु तो वापर इथे त्याचा होत नव्हता। त्यावेळी सुद्धा हा जो गुजरातवरनं गॅस पाईपलाईन इकडे पालघर जिल्ह्यातल्या लोकांसाठी आणली आणि त्याचं आज काम सगळ्या ठिकाणी चालू आहे, घरोघरी गॅस कनेक्शन मिळणार आहे। आणि त्याचप्रमाणे महानगरपालिका हद्दीमध्ये 3000 कोटी सॅटेलाईट सिटीसाठी महानगर खासदारसाहेब असताना म्हणजे एक खासदार हा लोकसभेमध्ये जाऊन काय करू शकतो हे एकदम चांगलं उदाहरण म्हणजे बळीराम जाधव साहेब जे खासदार असताना त्यांच्यामध्ये असणारे भक्कम ताकदीने ते लोकनेते आमदार इथे राहतात। सर, आपलं जे बहुज म्हणजे सगळ्यांना जे माहिती आहे ते चिन्ह शिटी, त्याबद्दल अजूनही साशंकता आहे, काय चिन्ह असेल आणि काय कशा प्रकारे निवडणूक लढवणार? चिन्ह हा आजचा विषयच नाही म्हणत, आम्ही फॉर्म भरला, आम्ही मागणी केलेली आहे। आमची जी पारंपरिक सिटी ज्यावर आम्ही लढतोय त्याची आज आम्ही मागणी केलेली आहे आणि कायदा सांगतो फर्स्ट कम फर्स्ट प्रेफरन्स आम्हाला मिळेल। महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला आहे, महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर नाही आहे, आपण रिंगणात उतरलेला काय सांगता? मी रिंगणात वैयक्तिक उमेदवार म्हणून आज फॉर्म भरलेला नाही, त्याच्यामुळे असं सांगता येणार नाही मी रिंगणात उतरलो आहे। अजून खूप लोकांचे फॉर्म भरायचे, आमचे मनीषाताई आहेत, कडव साहेब आहेत, संतोष भोकले आहेत, बळीराम जाधव साहेब इच्छुक उमेदवार, त्याच्यापैकी कोणतरी अजून निश्चित झालेलं नाही। बहुजन विकास आघाडी रिंगणात आहे, आप्पा रिंगणात आहे हे आम्ही मानून चालतोय। त्याच्यामुळे जे कोणी समोर उमेदवार असतील त्यांच्या पक्षाचे त्यांनी लढवतील, पण आमचा उमेदवार आप्पा या हिशोबाने आम्ही बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते चालवतो।